राजधानी राजधानी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक शहरात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाची रेपरेप सुरू असून नाशिक शहरामध्ये यामुळे गोदावरी नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल थेट आपल्या सोबत जोडले जात आहेत। बोला प्रकाश जी, काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात? विशाल सर, एकंदरीत नाशिकची पूर परिस्थिती बघता आपण आता आलेलो आहोत सोमेश्वर या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागं बघू शकतो जो 2 दिवसापासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल। गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यामुळं गोदावरी नदीने पाण्याची पातळी ओलांडलेली आहे आणि रुद्ररूप असं धारण केलेलं आहे। त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक आपल्यासोबत काय आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत का एकंदरीत ह्या ठिकाणची परिस्थिती काय आहे। दादा, खरं तर रुद्ररूप असं गोदावरीने धारण केलेलं आहे आणि ते आपण आता बघू शकतो। काय सांगाल या परिस्थिती संदर्भात? कालपासून 2 दिवसापासून जो पावसाची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून पावसामुळे तसेच आपलं गंगापूर धरण आणि आळंदी परिसरातून जे विसर्ग सोडले त्याच्यामुळं नदीचं पात्र पाणी ऑलरेडी जास्त वाढलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि आपला विरंगुळा म्हणून या ठिकाणी घालवत असतात, तर आता सध्या जे भाविक येतात त्यांना अडवलं जात आहे, काय सांगाल? हे कसं आहे साहेब, आता असं म्हणायला गेलं तसं एक सुरक्षितेची काळजी म्हणून पोलिसांनी तो बंदोबस्तासाठी अडवण्यात आलेलं आहे। तसं इतर वेळेस पर्यटकांची इथं खूप वर्दळ असते आणि वॉटरफॉलमुळे इथं चांगले पर्यटक आणि बाहेरचे माणसंसुद्धा येतात। ही जी पाणी पातळी आपण बघतो आहे ती ह्या वर्षातली म्हणजे हा पहिला पूर म्हणावा लागेल, खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। त्या संदर्भात त्या ठिकाणी पण काही शेतकरी असतात, मग त्यांना जाण्याचा मार्ग कुठून असतो? आता इथून जो वे आहे हा तर सध्या बंद आहे, पण इतर मग आनंदवळीतून किंवा मग गंगापूर धरणातून इथून तसे काही नाही आहे किंवा ऑलरेडी आमच्या गावातून जो पूल आहे तो पाण्याखाली आहे। निश्चितच ह्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या बाजूला शेती आहे आणि शेतकऱ्यांना आता हा मधला मार्ग असतो, परंतु ह्या पुरामुळं त्यांना आनंदवली आणि गंगापूर त्या साईडून जावं लागतं। एकंदरीत बघता गेल्या हप्त्याभरापूर्वी ज्या वेळेस नाशिकमध्ये पाऊस नव्हता त्यावेळेस नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी पाणी कपातीचं संकट येईल असं जनतेला आवाहन केलं होतं, आणि त्यातच गेल्या 2-4 दिवसामध्ये जो नाशिक शहरामध्ये आणि गंगापूर धरण क्षेत्रामध्ये जो धोधो पाऊस पडतो आहे, मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळेच गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग केलेला आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला आहे, आणि त्या ह्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात असते, परंतु पोलिसांनी आता कुणालाही ह्यामध्ये एंट्री दिलेली नाही कारण सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण शेल्पीच्या नादात असेल किंवा मग पोहण्याच्या नादात असेल असा आपला यांचा जीव जाऊ शकतो, पर्यटकांचा जीव जाऊ शकतो, म्हणून पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने ही पूर्णपणे सुरक्षेची हमी घेतलेली आहे, म्हणूनच या भागामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही हेच म्हणावं लागेल। येणाऱ्या काळामध्ये पावसाचं वातावरण कसं असतं आणि पुढं गोदावरी नदीला काय स्वरूप प्राप्त होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल सर, ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।